दीपक चव्हाण यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला, त्याचबरोबर शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करून त्वरित पंचनामे करावे असे आदेश देखील संबंधित अधिकाऱ्यांना दिले. पाहूयात ही बातमी. अतिवृष्टीमुळे उत्तर कोरेगाव मधील दहीगाव, घिगेगाव, आसनगाव, अनपटवाडी, नायगाव, राऊतवाडी, नांदवळ व तडवळे गावामध्ये झालेले शेतीचे फळबागांचे नुकसान, तसेच रस्ते, पूल, घरांची पडझड, वीज पुरवठा याबाबत आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना युद्ध पातळीवर पाहणी करून त्वरित पंचनामे करण्याचे आदेश व सूचना आमदार दीपक चव्हाण यांनी केल्या आहेत. त्यावेळी त्यांनी केलेला हा उत्तर कोरेगाव तालुक्याचा पाहणीचा दौरा याचा सविस्तर आढावा घेतला आहे आमचे वाठार स्टेशनचे प्रतिनिधी मुकुंदराज काकडे यांनी. तरी त्या कमी कालावधीमध्ये तुम्ही सगळ्या खातेदारांची यादी करून पाठवायची. भले पंचनामे नंतर फोटोच्या आधारावर वस्तुनिष्ठ तुम्ही जाऊन त्या ठिकाणी बघा, पण आता यादी तयार करून पटकन. बीएम न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. मी मुकुंदराज काकडे. आज आपण आलो आहोत नांदवळ या गावी. उत्तर कोरेगाव तालुक्याच्या 26 गावांमध्ये आज ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्या संदर्भात आपल्याबरोबर आत्ता विद्यमान आमदार दीपक चव्हाण आहेत. कशा पद्धतीने ते या पाहणी दौरा 26 गावांचा केला आहे ते आपल्याला थोडक्यात सांगतील आणि कशा पद्धतीनं शेतकऱ्यांची नुकसान भरपाईचा दावा करत आहेत ते सांगतील. आमदार साहेब नमस्कार. कशा पद्धतीने शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि नुकसान भरपाईसाठी आणि या पीक विम्यासंदर्भात तुम्ही काय सांगता? नांदवळमध्ये इथं अतिवृष्टीमुळे जे काही नुकसान झालं आहे या सकाळपासून आम्ही या उत्तर कोरेगाव भागाचा दौरा करतो आहे. दहीगावपासून सुरुवात केली आणि आज नांदवळमध्ये इथं आलो आहे. आता प्रत्यक्ष नांदवळमध्ये पाणी जरी केलं नसेल तरीसुद्धा रस्त्याने येता जाताना आम्ही बघितले संपूर्णपणे. आता काय या नांदवळ आणि उत्तर भागामध्येच जे काही पिकाचं नुकसान झाले त्याचं वर्णन करू शकत नाही. संपूर्णच शेती वाहून गेली, काही ठिकाणी मातीसुद्धा वाहून गेली. आता प्रचंड पाऊस या ठिकाणी झाला आहे आणि मागच्या 1.5 महिन्याच्या पूर्वी जो पाऊस झाला होता त्याच्यामध्ये नुकसान झालं होतं. त्याच्यामध्येसुद्धा या भागातली एवढा वाटाणा बटाटा यासारखी पिकं गेली होती. आत्ताही सकाळपासून मी बघितलं की आला असेल किंवा स्ट्रॉबेरी असेल, ज्वारीची पेरणी गेली असेल, हे संपूर्णपणे वाहून गेले आणि आज शेतकऱ्याचं पूर्णपणे शेतकरी हवालदिल झाला आहे. आणि काय काय शेतीमध्ये तर पीक दिसूनच येत नाही, पूर्ण जमीन मोकळी दिसते. हो, नुकसान भरपाईचं काय नाही? नुकसान भरपाईच तेच आम्ही पाहणी करण्यासाठी आलो आहे आणि या कशाप्रकारे नुकसान झालं आणि शेतकऱ्याला कशी आपल्याला मदत म्हणजे मागता येईल, शासनाकडून जेवढी जे जास्तीत जास्त मदत आपल्याला कशी घेता येईल असा प्रयत्न आम्ही निश्चितपणे करणार आहोत. आणि शेतकऱ्याला कसा जास्तीत जास्त आपला चांगला दिलासा देता येईल, शेतकऱ्याला पुन्हा इथं उभारी कसं राहता येईल असा प्रयत्न आम्ही निश्चितपणे शासनाकडे आम्ही मागणी करणार आहोत. तुम्ही काय सांगता की जिल्हा परिषद या गटाचा जिल्हा परिषद सदस्य आहे तुम्ही, तर विद्यमान आमदारांनी सांगितल्याप्रमाणे दुष्काळ असे गावांचा दुष्काळ दौरा ही पाहणी करतात, तर तुम्ही काय सांगता? आज सकाळी दिवसभर आमदार दीपक चव्हाण साहेबांच्या दुष्काळी दौऱ्याच्या निमित्तानं त्यांच्यासमवेत फिरत असताना दहीगावपासून सुरुवात केली. दहीगावपासून बाकीची सर्व गावं करत आता शेवटच्या टप्प्यामध्ये नांदवळ या ठिकाणी आलो असता अनेक लोकांनी आमदार साहेबांच्याकडं दुष्काळाच्या संदर्भात अनेक अडचणी मांडल्या आणि त्या संदर्भात अडचणी मांडत असताना स्थानिक ग्रामसेवक तलाट्यापासून ते संबंधित तालुका कृषी अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी व महसूल अधिकारी तालुक्याचे आणि जिल्ह्याचे या संबंधातले जे जे काही विषय असतील ते सर्व विषय आमदार साहेबांनी फोनवरून तत्काळ सगळ्यांना ज्या काही आवश्यक सूचना शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या संदर्भातल्या असतील त्या सर्व दिलेल्या आहेत. आणि या संदर्भात सरसकट शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश त्यांनी संबंधित यंत्रणेला त्या ठिकाणी दिलेले आहेत. शेतकऱ्याच्या एकूणच या सर्व आर्थिक संकटाला सामोरं जात असताना झालेली स्थिती ही या ठिकाणी खऱ्या अर्थानं पाहवत नाही, परंतु या सर्व गोष्टीच्या माध्यमातून आज दिवसभर पाहायला मिळालं की आमदार साहेबांनी ज्या पद्धतीनं या दुष्काळावर मात करण्यासाठी किंवा या दुष्काळी परिस्थितीतून अडचणीच्या परिस्थितीतून बाहेर निघण्यासाठी शेतकरी माझा ताठमानेनं जगला पाहिजे आणि त्याचा आर्थिक कणा ताठ राहिला पाहिजे या संदर्भात जी भूमिका आज या ठिकाणी घेतली ती खऱ्या अर्थानं वाखाणण्यासारखी आणि याचं कौतुक सर्व उत्तर कोरेगावमधल्या जनतेच्या जनमानसातून त्या ठिकाणी आम्हाला आज पाहायला मिळालं. खऱ्या अर्थानं जनतेच्या मनातील आमदार
कसा असावा, लोकांच्या सुखदुःखामध्ये समरस होणारा आमदार कसा असावा, याचं चित्र आज खऱ्या अर्थाने या उत्तर भागातील जनतेनं त्या ठिकाणी मनापासून पाहिलं आणि त्याच्या संदर्भातली प्रतिक्रियासुद्धा अनेकांनी माझ्याकडे व्यक्त केली. याही गोष्टीचा मला या विभागाचा जिल्हा परिषद सदस्य म्हणून अतिशय जबाबदारीनं मांडावीशी वाटते. आपल्या सर्वांच्या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या अडीअडचणीसाठी आपल्या आमदार महोदयांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं पाऊल उचललेले आणि महसूल, कृषी आणि बाकीची पाणीपुरवठा या संदर्भातल्या सर्व यंत्रणांना आवश्यक त्या सूचना देऊन सरसकट पंचनाम्यांचे आदेश दिलेले आहेत आणि शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्याचं एक महत्त्वपूर्ण काम आज या ठिकाणी केलेलं.